अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील निपम पाटील विद्यालय पळासखेडे मिळाचे येथे आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या 37व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती जनार्दन पवार होते। स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भीमराव बापू, सदस्य पदमसिंग राजपूत, अब्दुल नबी तांबोळी, कैलास साबळे, डीपी पाटील सर, संजय कुलकर्णी, डॉक्टर दिवाकर पाटील आणि स्वयंदीप प्रतिष्ठान जळगावचे संचालक संदीप सोनवणे यांच्या हस्ते प्रथमतः बापूसाहेबांच्या पुतळ्यास मानवंदना देऊन पुष्पमाळा अर्पण करण्यात आली। त्यानंतर शालेय चित्र प्रदर्शनाचे सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। विद्यालयाचे मुख्याध्यापक बी एस निकम सर यांनी मनोगतातून बापूसाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला, तसेच राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्याविषयीची विद्यार्थ्यांना माहिती दिली। तर या प्रसंगी प्राध्यापक सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना करिअरबाबत सखोल समुपदेशन केले। बोले तसं चाले त्याची वंदावी पावले, या उक्तीप्रमाणे संस्थेचे दीपस्तंभ प्रेरणास्थान कैलासवासी आचार्य बापूसाहेब गरुड आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांना द्विवार अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पितृतुल्य जनार्दन बाबा पवार, आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे प्रमुख अतिथी लाभलेले आहेत असे संदीप पाटील साहेब, आपल्या स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन पितृतुल्य यांचा 37वा स्मृतिदिन समारोह साजरा करण्यासाठी आपण सर्व उपस्थित झाला आहात। बापूसाहेबांनी साऱ्या महाराष्ट्राला भूषण होईल अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे। शिक्षणाच्या क्षेत्रात तर बापूसाहेबांचा हात कोणीच धरत नाही, कारण बापूसाहेबांनी या समाजाचं दिग्दर्शन केलं होतं, निरीक्षण केलं होतं। त्यातून त्यांना समजलं की जोपर्यंत शिक्षण दिलं जात नाही तोपर्यंत कोणत्याच प्रकारचा विकास शक्य नाही। म्हणून गोरगरिबाच्या दीनदलितांच्या मुला मुलींना जोपर्यंत शिक्षण दिल्या जात नाही तोपर्यंत त्यांची प्रगती आणि विकास होणे शक्य नाही। म्हणून त्यांनी जळगाव जिल्ह्यातील साधारणतः 17 ठिकाणी त्यांनी शाळा काढल्या, आणि शाळाच नाही काढल्या तर शाळेबरोबर त्यांनी वसतिगृहाची सुद्धा त्या विद्यार्थ्यांची सोय केली, कारण माणसाच्या प्रगतीचा मार्ग हा पोटातून जात असतो। जर पोट भरलेलं असलं, शांत असलं, तरच डोकं शांत राहतं। म्हणून त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या भाकरीची पण व्यवस्था केली आणि शिक्षणाची पण व्यवस्था केली। मी साधारणतः नवीमध्ये असताना एक प्रसंग वारंवार मला सांगावासा वाटतो, तो पुन्हा 2 मिनिटात तुमच्या समोर सांगतो। मी नवीमध्ये असताना बापूसाहेबांचं महापरिनिर्वाण म्हणजे निधन झालं होतं। त्यावेळेस मी तुमच्यासारखाच विद्यार्थी होतो। मला एक कळत नव्हतं की शेंदुर्णीमध्ये सर्व समाजाचे लोक त्यावेळेस राहत होते, मग ते मुस्लिम असतील, कुणबी असतील, गुजर असतील, मारवाडी असतील, सिंधी समाजाचे असतील, हे सर्व समाजाचे लोक बापूसाहेबांसाठी रडत होते, आक्रोश करत होते। मला वाटायचं की या माणसाने असं कोणतं मोठं कर्तृत्व केलंय की इतकी सारी जनता, सर्व धर्माची जनता बापूसाहेबांसाठी रडत होती। असं बापूसाहेबांचं व्यक्तिमत्व होतं। बापूसाहेबांनी सर्वांसाठीच केलं, सर्व धर्म संभाव त्यांच्या मनामध्ये होता। बापूसाहेबांचं पिंड आध्यात्मिक पिंड होता, सर्व देवधर्माला पण ते मानायचे, परंतु कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा त्यांच्या मनामध्ये नव्हती। बापूसाहेबांनी या जळगाव जिल्ह्याचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपला ठसा उमटवला। तेव्हा बापूसाहेब विधानसभेचे उपसभापती होते, त्यावेळेस बापूसाहेबांनी मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालंच पाहिजे यासाठी बापूसाहेबांनी त्यावेळेच्या तत्कालीन सरकारकडे आग्रह धरला, आणि मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरामध्ये अग्रगणी बापूसाहेब होते। इतकं ऐतिहासिक स्वरूपाचं काम सुद्धा बापूसाहेबांनी केलं। बापूसाहेब
हे असं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या आठवणीने सुद्धा माणूस प्रकाशित होऊ शकतो. जोपर्यंत यांना बामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत, तारका आहेत, तोपर्यंत बापूसाहेब अमर राहणार आहेत. तर बापूसाहेबांना खऱ्या अर्थानं जर आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची असेल, त्यांच्या स्मृतींना उजाळा द्यायचा असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, मग अध्यापकांच्या नात्यानं तुम्हाला एक सांगतो की तुम्ही थोडं अभ्यासाकडे लक्ष द्या. आणि बापूसाहेबांचं जे स्वप्न आहे की गोरगरिबांचे मुलं हे शिकली पाहिजेत आणि त्यांच्या परिस्थितीमध्ये बदल झाला पाहिजे. जिन्या परिस पोलादा भिडू दे, जे स्वतःसाठीच आहे रक्त सारे ते घडू दे, रक्त सारे लाल ती पेशी पेशी ना कडू दे, अश्रू आणि घामजांनी मिसळून रक्तामधून लाक पेले फस्त केले स्वतःला मस्त केले. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी अश्रू घाम आणि रक्त मिसळून ही संस्था उभारली, असं म्हणतात की वादळ जीवावरती उठलेलं सारं आभाड होतं फाटलेलं, ते आभाडी बांधून झुला रे, तुला वादळात जन्म दिला रे. विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीमध्ये की ज्या काळामध्ये जगणं असह्य झालं होतं, त्या काळामध्ये शिक्षणाचा विचार करणं बापूंना सुचलं आणि बापूसाहेबांनी शहरी भागात नव्हे तर दुर्गम दुर्मिळ ड्रॉट हीट एरियामध्ये शाळा ओपन केल्या आणि आपल्याला सन्मानाचं जीवन प्रदान केलं. तर मी बापूसाहेबांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आज राष्ट्रसंत गाडगे बाबा, बायकोला लुगडं स्वस्त घ्या, पाहुण्यांना पाहुणचार करू नका, घरातली भांडी कुंडी मोडा, मात्र पोरांना शाळेत घाला, कारण आडानी माणूस म्हणजे हा घाण्याचा बैल असतो, असा संदेश ज्यांनी बहुजन समाजापर्यंत पोहोचवला ते राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची पण आज पुण्यतिथी. मी या दोघं विभूतींना त्यांच्या कार्याला त्यांच्या विचाराला विनम्र अभिवादन करतो, नतमस्तक होतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक संदीपजी सोनवणे सर यांचा परिचय आपणास थोडक्यात करून देतो. परिचय खूप मोठा आहे सर, एकदम एमिनेंट आणि रिनोन पर्सनॅलिटी आहे. मी सरांचा परिचय थोडक्यात आपणासमोर सादर करतो. सर, आपण संस्थापक सचिव स्वयंदीप प्रतिष्ठान ढांबुर्णी, संचालक दीपस्तंभ फाउंडेशन, तसेच महिला शक्ती केंद्र जळगाव जिल्हा, आपलं शिक्षण झालंय बी ए संरक्षणशास्त्र, एम बी ए इन्शुरन्स, डिप्लोमा इन आय टी सी सी डॅक, सर्टिफिकेशन कोर्स ऑफ आर टी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, शिक्षण आपण शिक्षण क्षेत्र अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामीण व आदिवासी भागात गुणवत्तापूर्वक शिक्षण वंचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कार्य केलं आहे. शाळा महाविद्यालय तसेच खेड्यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत करिअर व स्पर्धा परीक्षा केंद्र आपण उघडे करून दिले. स्वयंदीप प्रतिष्ठान संचलित अभ्यासिका, ग्रंथालय तसेच ई लायब्ररी व संगणक प्रशिक्षण केंद्रात 50 अधिक गरीब व होतकर विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन व सुविधा आपण उपलब्ध करून दिली आहे. तसेच आपण करिअर काउन्सिलर व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक सुद्धा आहात. महाराष्ट्रातील प्रेरणादायी वक्ते आहात. स्पर्धा परीक्षा छत्रपती शिवाजी महाराज, व्यक्तिमत्व विकास सुजान पालकत, व तसेच विद्यार्थी 10वीचे विद्यार्थी व 12वीनंतर काय आणि करिअरवर बोलू काही इत्यादी विषयावर आपण 400 अधिक व्याख्याने दिली आहेत. विक्रीकर निरीक्षक, मुख्य परीक्षा, तसेच भारतीय राज्यघटना, शासन व शासन व्यवस्था व कायदे या विषयावर आतापर्यंत 3 पुस्तकाचे लेखन व प्रकाशन आपल्या हातून झाले आहेत. स्पर्धा परीक्षा व करिअर समुपदेशन, विविध विषयावर प्रबोधनात्मक व्याख्याने, स्पर्धा परीक्षासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अतिथी मार्गदर्शक म्हणून आपण. आज शिक्षक महर्षी आचार्य गजानन राव गरुड यांची 37वी पुण्यतिथी. आचार्य गजानन राव गरुड म्हणजे एक बहुयामी व्यक्तिमत्व. जनसामान्य माणसांच्या झोपडी या चिन्हावर आमदार किला निवडून येणारा एकमेव नेता. त्यांच्या वडिलांनी स्वातंत्र्यपूर्व काळात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. या छोट्याशा रोपाचे बापूंनी 1944 मध्ये दि शेंदुनी एज्युकेशन सोसायटी या नावाने रूपांतर केले. गोरगरिबांची मुले शिकावी, शिकून स्वतःच्या पायावर उभी राहावी म्हणून बापूंनी विद्यापीठे सुरू केली. असा हा प्रजाहितवादी, कणखर संपादक, निर्भीड वक्ता, जगदंबेचे निसीम उपासक आजच्याच दिवशी 20 डिसेंबर 1949
1984 रोजी अनंतात विलीन झाला। दीन दलितांच्या संसाराचे तुम्हीच केले सोने, दीन दलितांच्या संसाराचे तुम्हीच केले सोने, तुम्हा सारखा परिस आता पुन्हा नाही होणे, पुन्हा नाही होणे। मित्रांनो, आजही आपल्या संस्थेत आपल्या संस्थेचे चेअरमन बापू साहेबांचे वारसे संजय दादा गरुड नित्यनेमाने जपत आहेतच। असे संस्थेचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ, दीपस्तंभ आचार्य बापूसाहेब गजानराव गरुड, त्याचप्रमाणे आपल्या समोर दुसरी प्रतिमा आहे संत गाडगे बाबा, की ज्यांनी माणसातला देव ओळखला, असे राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराज। या दोघी महापुरुषांच्या प्रतिमेला प्रथम नमन करतो आणि आज येथे उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जनार्दन बाबा पवार, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख वक्ते जळगावून आलेले प्राध्यापक संदीप पाटील सर, आपल्या स्थानिक समितीचे चेअरमन विद्युतुल्य बापूसाहेब भीमराव बापू आणि पदम बाबा राजपूत, अब्दुल काका, संजय भाऊ कुलकर्णी, डॉक्टर साहेब आणि डीपी पाटील सर, कैलास भाऊ आणि आजच्या आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय निकम सर, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण बापूसाहेबांची 37वी पुण्यतिथी साजरी करत आहोत। आपल्याला माहिती आहे की आपली धी शेंदुळे एज्युकेशन सोसायटी त्यांनी स्थापन केली, ते आपले आचार्य बापूसाहेब गजानराव गरुड यांचा जन्म झाला 3 ऑक्टोबर 1929 शेंदुळे येथे। त्यांचं परिचय, त्यांच्या आईचं वडिलांचं नाव होतं आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड आणि आई म्हणजे भागीरथीबाई गरुड, की ज्या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला सरपंच होत्या। बापूसाहेबांना संस्काराचा वारसा हा त्यांच्या घरातून मिळाला। त्यांचे वडील आप्पासाहेब हे 12 वर्ष लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते, म्हणजे आताचं जिल्हा परिषद, आणि जी जुनी इमारत आहे जिल्हा परिषदेची ती आप्पासाहेबांच्या कार्यकाळात बांधली गेली आहे। आप्पासाहेबांना 1940 साली इंग्रजांनी जेलमध्ये पण पाठवलं होतं, त्यांनी सत्याग्रह केला होता आणि हे जे राष्ट्राचं बाळकडू आहे, देश अभिमान आहे, देशभक्ती आहे, ते बापूंना लहानपणापासून घरातून मिळाली, ती प्रेरणा मिळाली आणि तोच वारसा बापूंनी शैक्षणिक, राजकीय, सामाजिक वारसा आई वडिलांचा पुढे चालवला। बापू वयाच्या 28व्या वर्षी विधानसभेवर निवडून गेले आणि जळगाव जिल्हा नाही जो संबंध महाराष्ट्र विधानसभेत त्यांनी आपल्या वक्तृत्वाने, आपल्या उगवत्या शैलीने, आपले भाषण आणि आपलं नावाचा ठसा तिथे उमटवला। त्यानंतर दुसऱ्यांदा 1978 बापू पुन्हा निवडून गेले विधानसभेवर आणि त्यावेळेस ते विधानसभेचे उपसभापती झाले। त्यांनी अनेक लोकोपयोगी कामं त्यावेळेस केली। 1944 साली आपल्या शेंदुणी एज्युकेशनची स्थापना त्यांनी केली। आपल्याला सर्व इतिहास माहिती आहे, एका शाळेपासून त्यांनी सुरुवात करून आज संस्थेचं वटवृक्ष, साहेबांचं कार्य हे ग्रामीण भागातच आहे। आज आपण पाहतो की ज्या काही शाळा आहेत त्या शहरामध्ये आहेत, पण बापूंचा तो उदात्त विचार होता की नाही, माझ्या ग्रामीण भागातील दीन दलित मुलं आहे, जी बहुजनांची मुलं आहे, ती शिकली पाहिजे, म्हणून त्यांनी खेडोपाडी शाळा काढली। आज या शाळांमध्ये 1000 मुलं शिकतात आणि या शाळेमधून बरेच विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट, डेप्युटी कलेक्टर, PSI, शिक्षक, प्राध्यापक असे अनेक मोठ्या उच्च पदावर आपलं कार्य, आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे। हे सर्व जी प्रेरणा आहे ती बापूसाहेबांची आहे आणि आपल्या विद्यालयातले विद्यार्थीसुद्धा सर्व क्षेत्रात पुढे आहेत। आता नुकत्याच शेंदुणीला सरांना सांगायला मला आनंद वाटेल सर, की शेंदुणी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आमच्या 17 तारखेला शेंदुळा आयोजित केल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आमच्या विद्यालयातले बरेच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य दाखवलं आणि चांगल्या प्रकारे त्यांनी गोल्ड मेडल असतील, जे मेडल असतील ते मिळवले। म्हणजे हा जो वारसा बापूंचा सुरू आहे आणि तो चांगल्या प्रकारे पुढे चालत आहे। त्यानंतर आपल्या संस्थेचे चेअरमन सध्या दादासाहेब ही धुरा सांभाळत आहेत।
तर तुमच्या या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अशा प्रत्येक टप्प्यावर विविध संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. जर तुम्हाला त्या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर बरोबर आहे, मग वेगवेगळे क्षेत्र आहे, वेगवेगळे सेक्टर्स आहेत. आता करिअर म्हणजे काय थोडक्यात सांगतो. आपल्या मंचावर उपस्थित डॉक्टर आहेत, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, ठीक आहे, त्याच्यानंतर शिक्षक आहेत, गावातले माजी सरपंच, त्यानंतर पंचायत समितीचे सभापती आहेत. म्हणजे थोडक्यात आत्ता आपण ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी किती क्षेत्राचे लोक आहेत. एक शैक्षणिक, हे क्षेत्र झालं की नाही. दुसरं राजकीय आहे, बरोबर आहे. तिसरं त्या क्षेत्रात मी आलोय ते मी सामाजिक आणि शैक्षणिक असं मिक्स करतो, म्हणजे सामाजिक क्षेत्र आहे. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्र आहे का. शिक्षकांमध्ये अजूनही तुम्ही आत्ता आपण चित्रकला प्रदर्शन बघितलं म्हणून ते एक क्षेत्र आहे. कलाक्षेत्र, संस्कृती आणि कला असं एकत्र आपण म्हणूयात. असे अजूनही काही क्षेत्र आहेत आणि त्या क्षेत्रात आपण आपलं पूर्ण आयुष्य झोकून द्यायचं आणि त्यानिमित्तानं आपला स्वार्थ म्हणा किंवा उदरनिर्वाह म्हणा तो पण साधायचा, याला म्हणतात करिअर. म्हणजे एखादं क्षेत्र निवडायचं आणि त्या क्षेत्रात आपण काम करायचं. समजतंय का? बर, मग ते निवडताना काय केलं पाहिजे, करिअर कसं निवडतो आपण, ह्या लोकांनी कसं निवडलं, मग आपण करिअर कसं निवडायचंय याच्यावर आपण बोलूयात, बरोबर आहे ना. हा, मग करिअर निवडताना तीन गोष्टी ध्यानात ठेवायच्या असतात. किती? बर, माझी भाषा समजते सगळ्यांना? नक्की. मी सोप्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतोय पण तरी सुद्धा एखादा क्लिष्ट शब्द किंवा न समजलेला शब्द गेला असेल तर मला थांबवा आणि विचारा प्लीज, कृपया, बरोबर आहे. हा, तर करिअर निवडायचं कसं याच्यासाठी तीन नियम आहेत. किती नियम आहेत? हे नियम जर आपण पाळले तर आपण अत्यंत चांगल्या क्षेत्रात काम करू शकू आणि आपण एक उत्तम करिअर करू शकू स्वतःबद्दल आणि आपलं एक नाव लौकिक होईल, आपलं होईल, आपल्या परिवाराचं होईल, आपल्या गावाचं होईल आणि आपल्या समाजाचं पण होईल. असं यशस्वी व्हायला आवडेल का तुम्हाला? आवडेल नक्की. बर, मग आपल्याला ते नियम पाहिजे, माहिती, तीन नियम, बरोबर. त्या तीन नियमाच्या अगोदर तुम्ही जे शाळेत आता शिकताय ना, या सगळ्या करिअरचा फाउंडेशन जे किंवा पाया जो आहे, मी जे नियम सांगणार आहे ते कधी लागू होतात, जशन मन लावून व्यवस्थित केलं, शिक्षक वृंदांनी जे सांगितलं, आपल्या शिक्षकांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या किंवा ज्या आपण होमवर्क म्हणून करतोय वर्गात शिकतोय, ठीक आहे, तर त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला भरपूर मार्क्स मिळाले पाहिजे असं अजिबात म्हणत नाहीये पण जे शिकतोय ते समजलं पाहिजे आपल्याला. काय झालं, काय म्हटलो, जे आपण वर्गात रोज शिकतोय की नाही ते समजलं पाहिजे. मार्क्स मिळणं हे त्याच्यातलं पुढचं बाय डिफॉल्ट प्रोसेस आहे, ठीक आहे, फार चांगली गोष्ट आहे चांगले मार्क्स मिळाले. ती ही गोष्ट नीट करा आणि ही नीट केल्यानंतर मग आपल्याला जे तीन नियम मी सांगणार आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्या आपल्या टप्प्यात आपण काय करायचं की ज्याच्याने आपल्याला करिअर करता येईल ते पण मी तुमच्याशी बोलणार आहे. तर तीन नियम हे आहेत. पहिला नियम, ज्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचं आहे त्या क्षेत्राची आपल्याला आवड पाहिजे. काय नियम पहिला? हा, त्यामुळे करिअर हे काही असं ठरलेल्या गोष्टी नाही आहे. करिअर म्हणजे नोकरी पण नाही बरं का. करिअर आणि नोकरीमध्ये फरक आहे, आहे का? काय फरक आहे? करिअर हे देण्यासाठी आहे. करिअर हे कशासाठी असतं? दुसऱ्यांना देण्यासाठी. आणि नोकरी ही पगार घेण्यासाठी. तर नोकरी ही करिअर म्हणून जे करतात ते पण काय झालं, देण्यासाठी झालं, बरोबर ना. पण नोकरी ही फक्त जर घेण्यासाठी असेल तर ते करिअर होत. मग करिअर म्हणजे आपल्यामुळे, आपल्या त्या नैपुण्यामुळे, आपल्या त्या प्राविण्यामुळे किंवा आपल्या त्या गुणांमुळे किंवा आपल्या त्या कामांमुळे समाजाला, समाज म्हणजे आपल्या आजूबाजूला राहत असलेली लोक बरं का, जात नाही, समाजाला, लोकांना जर आपण काही देऊ शकलो तर ते करिअर झालं. काय झालं? मग असं करिअर करायला आवडेल का आपल्याला? नाही आवडणार का? आवडेल, बरोबर आहे. म्हणजे नोकरी नाही करायची, आपल्याला काय करायचंय, बरोबर.
हा फरक आहे नोकरी आणि करिअर मधला. मग करिअर मिळ कसं ठरवायचं याच्यासाठी तीन नियम आपण बोलत होतो, त्यातला पहिला नियम काय म्हणजे असं काही ठराविक क्षेत्र नाही की मला या दहा पैकीच एक क्षेत्रात करिअर करायचंय, तुम्ही म्हणाल ते क्षेत्र तयार होत. पण त्याचे तीन नियम, पहिला नियम काय, त्याच्यात आपली आवड असली पाहिजे. बर, दुसरा नियम, फक्त आवड असून चालत नाही, ते काम आपल्याला चांगलं जमलं पाहिजे. काय पाहिजे? चांगलं जमलं पाहिजे. आणि शेवटचा आणि महत्वाचा नियम, त्या कामातून समाजाचं काहीतरी भलं झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? हा म्हणजे देण्याची भावना आली त्याच्यात, बरोबर आहे ना. म्हणजे आपल्या कामातून आपण काही लोकांचं कल्याण करू शकलो पाहिजे, त्यांना मदत करू शकलो पाहिजे. आपण आजूबाजूला मदत करतो ना, करतो का नाही? तुम्ही वयस्कर ज्येष्ठांना मदत करता का? तुम्ही काही काम सांगितलं तर ऐकता का नाही ऐकत? ऐकता ना. तसं आयुष्यभर आपण कुठल्या आणि कुठल्या क्षेत्रात कुठल्या तरी बाबतीत आपण कोणाची तरी मदत करू शकलो पाहिजे, असं ते करिअर असतं. समजतंय? हा, त्यामुळे करिअरला मर्यादा नाही. आता मी फक्त करिअरचे काही प्रातिनिधिक स्वरूप सांगितले तुम्हाला. आपल्याकडे कोण कोण उपस्थित आहे, सामाजिक क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली, फार वेळ नाही द्यायचा. तर आपल्या चंद्रोने एज्युकेशन संस्थेचे माजी मुख्याध्यापक जे वारले आहेत, जे नांदराला होते, आपल्या संस्थेत होते, कैलासवती आदरणीय दिलीप गरुड सर, त्यांचे मधले चिरंजीव राहुल दिलीप गरुड हे भारत सरकारच्या वित्त विभागात डेप्युटी डायरेक्टर आहेत. माहिती तुम्हाला? म्हणजे त्यांचे वडील तुमच्या संस्थेचे शिक्षक, मुख्याध्यापक, त्यांची बालपण आपल्या इथंच गेलं, याच शाळांमध्ये ते शिकले, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केलं आणि संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा असते, माहिती का तुम्हाला? युपीएससीचं नाव ऐकलंय आपण? हा, तर त्या युपीएससीच्या परीक्षेतनं सुरुवातीला ते असिस्टंट कमांडंट झाले, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा बल नावाचं एक सैनिकी अर्धसैनिकी दल असतं, आर्मी मिलिटरी वगैरे म्हणतो आपण सोप्या भाषेत, ठीक आहे. तसं एक पॅरामिलिटरी फोर्स आहे, भारतीय सीमांचं रक्षण करतं आणि बॉर्डरला असतं 24 तास, ठीक आहे, मुख्य ते पाकिस्तान बॉर्डर. तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये ते युपीएससीच्या माध्यमातून असिस्टंट कमांडंट झाले, पुन्हा अभ्यास केला. जसं तुम्ही पहिली पास झाले की दुसरी होतात ना, पाचवी झाली की सहावी, सहावी झाली की मग आपण वरच्या वरच्या परीक्षा करत आपण पुढे जातो. तसं त्या परीक्षातनं पुन्हा त्यांनी अभ्यास केला, पुन्हा परीक्षा दिली आणि मग ते असिस्टंट कंट्रोलर ऑफ अकाउंट म्हणून कॅग नावाचं आपल्या अख्ख्या देशाच्या गव्हर्नमेंटच्या सगळ्या संस्थांचं जे ऑडिट करतं त्या डिपार्टमेंटला असिस्टंट कंट्रोलर ऑफ ऑडिट म्हणून सिलेक्शन झालं. मी तुम्हाला करिअर सांगण्याचा प्रयत्न करतोय आपल्यातल्याच एका विद्यार्थ्याच्या माध्यमात. त्याच्यानंतर त्यांनी इतकं उत्तम काम केलं की प्रमोशन 7 वर्षाच्या अगोदर होत नाही. किती वर्षाच्या अगोदर त्या डिपार्टमेंटला? 7. पण राहुल दादाचं प्रमोशन 3 वर्षात झालं आणि ते डेप्युटी कमिशनर, डेप्युटी डायरेक्टर ऑफ फायनान्स मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता या पदावर नॉर्थ ब्लॉक जिथून देशाची धुरा सांभाळली जाते आणि मागच्या वर्षीचं जे बजेट मांडलं गेलं, काय मांडलं गेलं, देशाचं अंदाजपत्रक असतं, जसं आपल्या ग्रामपंचायतचं अंदाजपत्रक असतं, आपल्या शाळेचं अंदाजपत्रक असतं, जमा खर्च, तसा एक बजेट देश आपल्या पूर्ण देशाच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा मांडतं. त्याच्यात सर्वात महत्वाची भूमिका आपल्या शेंदुर्णीचे सुपुत्र राहुल गरुड यांची होती. म्हणजे काय, आपल्याच परिसरातले, आपल्यासारख्याच कुटुंबातले, आपल्याच शाळेतनं शिकलेले हा विद्यार्थी जो एवढी मोठी भूमिका बजावू शकतो, तुमच्यातला प्रत्येक विद्यार्थी त्या स्तरावर जाऊन करिअर करू शकतो, तेच केलं पाहिजे असं नाही, पण तेवढ्याच स्तरावर जाऊन किंबहुना त्याच्याही वरती जाऊन आपण करिअर करू शकतो, याचं उदाहरण म्हणून किंवा तुम्हाला समजावं म्हणून मी हे उदाहरण दिलं. असे अनेक विद्यार्थी असतील या शाळेतनं, या संस्थेतनं घडलेले की जे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. समजतंय तुम्हाला? हा, तर थोडक्यात काय, ते कशामुळे घडलं, कशामुळे घडलं, हा, त्यांनी आपल्या 10वीपर्यंतच्या शिक्षणासाठी पूर्ण तन्मयतेने लक्ष दिलं, अभ्यास केला आणि मग त्यांच्या पुढची सगळ्या विकासाचे पाळंमुळे जे आहेत तुमच्या या 10वीपर्यंतच्या शिक्षणात आहेत. समजतंय?
आणि म्हणून आत्ता तुम्हाला जे सांगितलं बऱ्याचदा काय होतं माहिती का, शाळेमध्ये आता 2 वर्षात नाही झालं पण मुलांना शाळेतल्या मुलांना हा रुटीन कार्यक्रम असतो. कलेक्टर झाले किती लोक, म्हणजे जळगाव जिल्ह्यातनं एकाच बॅचचे 4 कलेक्टर होणं हे 45 वर्षात पहिल्यांदा घडलंय सर. युपीएससीची परीक्षा होऊन वेगवेगळ्या पदांवर लोक जातात, म्हणजे महाराष्ट्रातनं 90 ते 100 विद्यार्थी युपीएससीची परीक्षा पास होतात, मात्र त्यांचा रँक 50 खालचा असतो. मी तर म्हणेन 100 खालचा असतो. म्हणून IAS ही सर्व्हिस भेटत नाही, म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा ही सर्वात वरची सर्व्हिस आहे. म्हणजे कलेक्टर माहिती तुम्हाला, कलेक्टर ऐकताय तुम्ही शब्द, हा कलेक्टर असेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, महानगरपालिकांचे आयुक्त असतील किंवा शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख असतील, संचालक असतात कार्य, तरी ही जी पदं आहेत ती IAS इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस या पदावाल्यालाच मिळते आणि ते UPSC माध्यमातून जे पहिले 100 रँकर आहे, टॉप रँकर, त्यांना मिळतं. आणि म्हणून मागचा जो निकाल आहे तो यासाठी महत्वाचा आहे, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रातले 10% वाटा या परीक्षेमध्ये असतो, पूर्ण महाराष्ट्राचा किती टक्के, 10%, ठीक आहे. आणि त्यातही जळगावचा वाटा आता वाढलाय आणि हा निकाल यासाठी महत्वाचा होता की त्यातले 4 लोक कलेक्टर झाले. किती विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याला विचारलं की तू ह्या परीक्षा देण्याचा निर्णय कसा घेतला, त्यांनी सांगितलं की एक अभियान राबवलं होतं शाळेने आणि त्या अभियानातनं आम्हाला 2 पुस्तकं वाचायला दिली होती. कोणती पुस्तकं? एक होतं धडपडणाऱ्या तरुणाईसाठी, संदीप साळुंके म्हणून, आत्ता ते पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला डायरेक्टर आहे, ते पण आपल्या जिल्ह्यातलेच आहे. आणि दुसरे एक राजेश दादा म्हणून आहेत, ते पण IAS आहे, आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, राजेश पाटील. तर धडपडणाऱ्या तरुणाईसाठी एक पुस्तक आणि दुसरं टाईमी कलेक्टर वैनू. आमच्याकडे काही जिल्हा, आपल्या जिल्ह्यात काही भागांमध्ये आईराणी बोललं जातं, ठीक आहे, तर त्या आईराणी भाषेत ते स्वतःच्या आईला ताई म्हणायचे आणि त्यांचा पहिला शब्द होता निकाल लागल्यानंतर, जेव्हा घरी फोन केला त्यांनी दिल्लीवरून आणि त्यांनी पहिला शब्द उच्चारला होता टाईमी कलेक्टर वैनू, काय म्हटलं तिथे, ते त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि मग त्यांनी सगळं लिहिलंय की 2 पुस्तकं मुलांना त्या शाळेने वाचायला दिली, त्याच्यावर परीक्षा घेतली आणि परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांना आम्ही दीपस्तंभाच्या माध्यमातून दिल्लीसाठी घेऊन गेलो एक अभ्यास दौरा म्हणून, काही ठराविक मुलांना जे परीक्षा पास झाल्या अशा मुलांना. आणि त्या अभ्यास दौऱ्यात आपल्या राष्ट्रपती होता तेव्हा आदरणीय प्रतिभाताई पाटील आणि ते एका IAS बॅचला संबोधित करत होते, म्हणजे जसं मी तुमच्याशी बोलतोय की नाही तसं, त्या ठिकाणी भारतभरातून आलेली नवीन निवड झालेली IAS अधिकाऱ्यांच्या मुलांसोबत ते चर्चा करत होते आणि ती चर्चा गौरव साळुंके नावाच्या मुलांनी ऐकली. कुणी? हा, चोपडा तालुक्यात चारडी नावाचं गाव आहे ना, तिथं तो शिकलाय आपल्यासारख्याच प्राथमिक शाळेत. तर त्यांनी ऐकल्यानंतर त्यांनी ठरवलं की राष्ट्रपती यांच्याशी बोलतात हे फार वेगळं आहे, फार मोठं काहीतरी करता येईल, मला IAS व्हायचंय. तिथून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी ठरवलं की मला IAS व्हायचंय. 2018 त्याचं इंजिनिअरिंग पूर्ण झालं आणि बरोबर 19 तो दिल्लीत होता, अभ्यास केला आणि आत्ता मागच्या बॅचला तो IAS झाला. म्हणजे काय, तुमच्या औपचारिक शिक्षणासोबत, म्हणजे तुम्ही रोज जे शाळेत येतात त्याच्यासोबत असे जे वेगवेगळे उपक्रम घेतात, तुमची शाळा घेते किंवा तुमच्या गावात होतात, या वेगवेगळ्या कार्यक्रमातनं आपल्याला असं काहीतरी मिळतं की ज्यातनं आपल्याला क्लिक होतं की आपल्याला कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं. काय बोलतोय, लक्ष देतोय, समजतंय का नीट? मी मुद्दाम या गोष्टीच्या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न यासाठी करतोय सगळ्यांकडे, त्याच्यात गेम खेळण्यापेक्षा किंवा युट्यूबचे अननेसेसरी जे गरजेचे नाही असे व्हिडिओ पाहण्यापेक्षा जर मुलांनी अशा पद्धतीच्या चांगल्या गोष्टींसाठी त्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर त्याच्यातनं आपल्याला फायदा होईल का नाही. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.